नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने आपलं सर्वांचं इग्नाइट अकॅडमी मध्ये स्वागत करतो. मित्रो, भारतीय रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलटची जाहिरात करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या झोन अंडर या जाहिराती आलेल्या आहेत. तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी 19 तारीख ही शेवटची डेट देण्यात आलेली आहे आणि आता बरंच 11 तारीख आहे, 7-8 दिवस राहिले तर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं थोडे दिवस वेट करा. त्याचं कारण हे होतं की बाबा जर काही चेंजेस आले तर, चेंजेस म्हणजे वॅकन्सीज वाढल्या वगैरे काही झालं तर, पण आता काहीही अंदाज वॅकन्सी वाढायचा दिसत नाही, त्यामुळे आता आपल्याला हे फॉर्म भरून घ्यायचे आहे. तर फॉर्म कसा भरायचा आज मी पूर्णपणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहे. तर चला मित्रो, बघा हे वेगवेगळ्या RRB आहेत. अहमदाबाद, अजमेर, बँगलुरू, भोपाळ वगैरे अशा वेगवेगळ्या RRB आहेत. त्याच्यामध्ये आपली RRB मुंबई सुद्धा आहे, सिकंदराबाद सुद्धा आहे आणि बिलासपूर सुद्धा आहे, राईट. यापैकी कुठल्याही एका RRB ला तुम्ही अप्लाय करू शकता, कारण या RRB मध्ये, या बिलासपूर, सिकंदराबाद आणि मुंबई याच्यामध्ये अप्लाय केलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉईनिंग मिळायचे पुरेपूर चान्सेस असतात. त्यातल्या त्यात मुंबई RRB मध्ये केलं तर चांगले चान्सेस आहेत तुमच्याकडे. तर चला मित्र हो, आपण आता पूर्ण प्रोसिजर करून घेऊ. आपली ITR वाले विद्यार्थी असो, मग ते डिग्री वाले असो की डिप्लोमा वाले विद्यार्थी असो, या सर्वांसाठी आपण असिस्टंट लोको पायलटची बॅच लॉन्च केली आणि याच बॅचमध्ये आपण टेक्निशियनचा सुद्धा सांगणारच आहोत. त्यामुळं आणि या बॅचची फीसही फारच कमी ठेवली आपण, 1000 रुपये CBT 1 ची ठेवलेली आहे आणि CBT 1 आणि 2 ची मिळून 1900 रुपये फीस ठेवली. मग याच्यामध्ये तुमचा जो क्वालिफाईंग पेपर असणार आहे, CBT 1 चा पूर्ण सिलेबस, CBT 2 चा, असं सर्व काही आपलं घेतलं जाणार आहे. त्याचे सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी घेऊन आलेलो आहे, क्लिअर. तर काय करायचं, तुम्हाला RRB ची वेबसाईट ओपन करायची. मी तशी RRB मुंबईची वेबसाईट ओपन केलेली होती. ओके, वेबसाईट ओपन केल्यानंतर ALPC रिलेटेड असं वरच येतं, ALP, क्लिअर. तर त्या ALP वर क्लिक केलं, टॅब येतात वेगवेगळ्या, ALP वर क्लिक केलं तर बघा इथं क्लिक हियर टू व्ह्यू द ऍप्लिकेशन लिंक म्हणून येतं. क्लिक हियर टू व्ह्यू द ऍप्लिकेशन लिंक, याच्यावर क्लिक करायचं. ओके, याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं, नंतर तुम्हाला हे पेज ओपन दिसेल, क्लिअर. आता हे पेज ओपन झालं की बरेच लोक खाली बघतात, मी पण सुरुवातीला खाली बघितलं, पण वर इथं अप्लाय म्हणून रेड मध्ये येतं, राईट. अप्लाय म्हणून रेड मध्ये येतं, ते अप्लाय बटनवर प्रेस करायचं आहे सर्वांनीच. अप्लाय बटनवर जसंही तुम्ही प्रेस कराल, क्रिएट अन अकाउंट म्हणून खाली येतं, क्रिएट अन अकाउंट, ऑलरेडी हॅव अन अकाउंट, क्लिअर. काही लोकांनी अकाउंट ऑलरेडी पहिले रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचा ऑलरेडी अकाउंट आहे, किंवा मग क्रिएट अन अकाउंट म्हणून येतं, त्याच्यावर क्लिक करा अकाउंट क्रिएट करण्यासाठी. जसंही अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही जर क्लिक केलं की नाही, इथं एक चेकबॉक्स येतो, चेकबॉक्सला टिकला यस करायचं आणि प्रोसीड करायचं. चेकबॉक्सला टिकला यस करून प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर बघा इथं वेगवेगळे क्वेश्चन विचारतात, आर यू करंटली डिबार्ड बाय एनी RRB ऑर RCC, तुम्हाला कोणी डिबार केलेलं आहे का, नाही तर मग नो, राईट. हॅव यू अंडरगॉन लासिक सर्जरी और सर्जिकल प्रोसिजर टू करेक्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, नाही, क्लिअर, चालत पण नाही, त्यामुळे नो करायचं. नंतर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, असाल तर येस, नसाल तर नो, क्लिअर. कंट्री ऑफ नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. पुढं ओके, फुल नेम व्यवस्थित टाका, दहावीच्या स्कोर का, दहावीचं जे तुमचं सर्टिफिकेट आहे त्याच्यानुसार, म्हणजे दहावीच्या सनदनुसार. ओके, आपलं जनरली महाराष्ट्रीयन लोकांचं सरनेम पहिले राहतं, तर माने योगेश गणेशराव हे माझं आहे. ओके, तर इथं पूर्ण लिहा, इथं रिटाईप युअर नेम पुन्हा लिहा. त्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम, लेडीज असतील ज्यांनी चेंज केला असेल येस किंवा नो, राईट. नंतर डेट ऑफ बर्थ टाका, डेट ऑफ बर्थ कन्फर्म करा. ओके, जेंडर सिलेक्ट करा, जेंडर रिसिलेक्ट करा, कन्फर्म करून घ्या. फादर नेम, राईट, फक्त जसं गणेशराव लिहिलं तरी चालतं, पुढे माने वगैरे लिहायची गरज नाही. ज्यांच्या त्याच्या फादरचे नाव फक्त लिहा, फादरचं नाव कन्फर्म करा. मदरचं नाव लिहा, मदरचं नाव कन्फर्म करा, क्लिअर. पुढं आता आधार व्हेरिफिकेशन, इथं तुमचा आधार नंबर टाकला, व्हेरीफाय करा आधार कार्ड, क्लिअर. आणि व्यवस्थित तुमच्या आधार आणि दहावीचे डिटेल्स मॅच झाले पाहिजे. तुमच्या आधार मध्ये आणि दहावीच्या डिटेल्स मध्ये डिफरन्स असेल तर मग सरळ वाटल्यास आय डू नॉट हॅव आधार कार्ड करा. ओके, व्हेरीफाय आधार करायचं असेल तर जे आधारवर आहे तेच इकडं ओढलं जातं, क्लिअर. त्यामुळे आधारचे डिटेल्स आणि तिकडले सेम असणं गरजेचं आहे. ईमेल आयडी, त्यानंतर ईमेल आयडी ला OTP येतो, जनरेट OTP वर टिक केलं की OTP येतो, इथं ईमेल आयडीचा OTP टाका. नंबर, ओके, पुन्हा नंबरला इथं जनरेट OTP येला तर नंबरवर आलेला OTP टाका, क्लिअर.
त्यानंतर बघा क्रिएट युअर पासवर्ड, स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करा, एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर लागतो. क्लिअर? स्ट्रॉंग हे सर्व बनवून घ्या. क्लिअर? ओके. आणि मेल आय डी आणि नंबर तुमचा वर्किंग असला पाहिजे तो. ओके, झालं. प्रोसीड केलं, प्रोसीड केलं की झाली तुमची प्रोफाईल बनलेली आहे. क्लिअर? अकाउंट क्रिएट झालं, इथं प्रोसीड करा. प्रोसीड केलं, अकाउंट क्रिएट झालं, आता तुमचा ईमेल आय डी आणि तुमचा पासवर्ड दोन्ही तुम्ही सेट केले. इथला कोड टाका आणि फॉर्म भरायला पुन्हा आपण सुरुवात करू शकतो. हे ईमेल आय डी आणि हे पासवर्ड जशाल तसं लक्षात राहिलं पाहिजे. मी माझा टाकला होता, पूर्ण फॉर्म मी स्वतः भरून बघितला, नंतरच तुमच्याकडे घेऊन. आता बघा, लॉग इन केलं की येतं ऑनलाईन ऍप्लिकेशन. ऑनलाईन ऍप्लिकेशनवर टिक करा. जसं ऑनलाईन ऍप्लिकेशनवर टिक केलं, आर आर बी सिलेक्ट करा. ओके, सिलेक्ट द आर आर बी फॉर विच यू आर अप्लाइंग. कुठला आहे, मुंबई आहे, बिलासपूर आहे, जे काय आहे, सिकंदराबाद, जे तुम्हाला अप्लाय करायचं ते सिलेक्ट करा. इथं मी आपल्याला असणाऱ्या तीन बघा, मुंबई, साऊथ सेंट्रल रेल्वे. साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे नांदेड वगैरेचा परिसर, अनरिझर्व कॅटेगरीला फक्त 10 सीट आहेत. त्यानंतर वेस्टर्न रेल्वेला 41 आहेत, सेंट्रल रेल्वेला 149 अनरिझर्व कॅटेगरीला, आणि टोटल 411 सीट. सेंट्रल रेल्वेमध्ये आर आर बी मुंबई अंडर वेस्टर्नमध्ये 110 आणि साऊथ सेंट्रलमध्ये 16. त्यानंतर सिकंदराबादमध्ये इथं साऊथ सेंट्रल लिहिलं, नांदेड वगैरेचा परिसर जो आहे तो, इथं 559 टोटल वॅकन्सीज आहेत. क्लिअर? अनरिझर्व कॅटेगरीला 228. बिलासपूरमध्ये सुद्धा सेंट्रल रेल्वे आहे पण फारच कमी वॅकन्सीज आहेत, 124. क्लिअर? त्यामुळे एक तर सिकंदराबादचा साऊथ सेंट्रल रेल्वे किंवा मुंबईचा साऊथ सेंट्रल रेल्वे तुम्ही चूज करू शकता. एकाच झोनसाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं. क्लिअर? पुढं. हां, सॉरी, सिकंदराबादचा साऊथ सेंट्रल रेल्वे किंवा मग मुंबईचा सेंट्रल रेल्वे. मी साऊथ सेंट्रल चुकीनं बोललो, मुंबईचा सेंट्रल रेल्वे किंवा सिकंदराबादचा साऊथ सेंट्रल रेल्वे सिलेक्ट करायचं. क्लिअर? सो मुंबई सिलेक्ट केलं, त्यानंतर एक स्पेसिफिक झोन म्हणते, सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, एक सिलेक्ट करा. ओके, ऍग्री करा, टिक करा आणि पुढे चला. वेस्टर्न रेल्वे आहे ना, मी इथं सेंट्रल रेल्वे सिलेक्ट करतो. नेक्स्ट करा, सेव आणि नेक्स्ट करत जाय. पुढे बघा, इथं माझं नाव डिटेल्स वगैरे सगळे आले, माझं नाव पूर्ण आलं, आईचं नाव, वडिलांचं नाव, माझा नंबरही आला. ओके, आता पाहून घेतला असेल तोपर्यंत तुम्ही, नाही तर पॉज करू लिहून घेशाल, काही बात नाही, राहू द्या, फक्त त्रास देऊ नका. मेसेज करत जा कॉलच्या जागी, मी तुम्हाला रिप्लाय नक्की करेन. क्लिअर? त्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करा, अनमॅरिड, मॅरिड वगैरे काय ते. तुमचा धर्म सिलेक्ट करा. चॉईस द लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन, कुठल्या लँग्वेजमध्ये एक्झाम द्यायचे. डिग्री डिप्लोमावाले इंग्लिशमध्ये द्या, सोपं जाईल तुम्हाला. आय टी आय वाले मराठीमध्ये देऊ शकता, इथं मराठी सुद्धा येईल. ज्या एक लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची ते CBT 1 आणि CBT 2 साठी. सीबॅट सर्वांची हिंदी किंवा इंग्लिशमध्ये राहील. क्लिअर? त्यानंतर परमनंट विजिबल मार्क वगैरे कुठला आहे का तुमच्या बॉडीवर, जसं मला इथं आहे, एक थोडा स्क्रॅच झाला, परमनंटच आहे. आता दोन असतील तर दोन टाका. पुढ, क्लिअर? कम्युनिटी सिलेक्ट करा, कम्युनिटी सिलेक्ट करा, कॅटेगरी वगैरे जे काय असेल तर ते सिलेक्ट करून घ्या तुमचं. त्यानंतर ऍड्रेस टाका. ओके, सेम परमनंट आणि लोकल ऍड्रेस सेम असेल तर टिक करा यस म्हणून. ओके, सेव्ह करा आणि नेक्स्टला करा. क्लिअर? नंतर बघा, एक सर्व्हिस मॅन असेल तर यस, फिजिकली हँडिकॅप वगैरे काय असेल तर ते टाका आणि नेक्स्ट करा. ओके, इथं आर यू ईडब्ल्यू EBC सर्टिफिकेट होल्डर, EBC सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, यस किंवा नो करा. ओके, आर यू अन एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे, यस किंवा नो, नसालच बरेच जण. त्यानंतर आर यू अ कोर्स कम्प्लिटेड ऍक्ट ऍज अ अप्रेंटिस केला असेल तर यस, नाही तर नो. त्यानंतर बँक डिटेल्स, फीस वगैरे वापस येण्यासाठी बँक डिटेल पण टाका. तुमचा अकाउंट नंबर, नेम ऑफ अकाउंट होल्डर, त्यानंतर अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर, IFSC कोड, नेम ऑफ द बँक आणि बँक ऍड्रेस टाकायचा, सेव्ह करायचं आणि नेक्स्ट करायचं. पुढं, यू नीड टू डिटेल फॉर इसेन्शियल क्वालिफिकेशन. ओके, इसेन्शियल क्वालिफिकेशन टाका. पहिले 10वी तर कंपल्सरीच आहे, SSC. क्लिअर? स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, बोर्ड, डेट ऑफ पासिंग, रोल नंबर टाका, जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा स्कोर कार्डवर राहतो. ऍड दुसरं, आणखीन एक लागणारच, अप्रेंटेनशिप लागेल, ITI लागेल, काहीतरी लागेल, पुन्हा दुसरं ऍड करायचं दुसऱ्यासाठी. पहिले 10वी झालं, दुसऱ्यामध्ये बघा, इथं नॅक आहे, त्यानंतर ITI आहे, 3 इयर डिप्लोमा आहे, डिग्री आहे, याच्यापैकी एक करायचं. ओके, ITI असेल तर आपोआप पहिले ट्रेड सिलेक्ट केलेली आहे तीच येईल. ओके, स्टेट टाका तुमचं, त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाका, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट टाका, इयर ऑफ पासिंग टाका. क्लिअर? हे सगळं सिलेक्ट करून ऍड, मल्टिपल असेल, MTech बिमटेक झालं, PhD झालं, जेवढं झालं तेवढं ऍड करा वर, एक 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 येत जाईल. जसं माझं 10वी झालं तर 10वीचं आलं पूर्ण. क्लिअर? असं एक एक करून ते येत जाईल.
नंतर बघा इथं काय करायचं, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर दोन्ही ऍड करायचे. ओके, नेक्स्ट करायचं, पुढे जा. त्यानंतर बघा आपल्याला हे पर्सनल डिटेल, अदर डिटेल, एज्युकेशनल डिटेल, अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट वगैरे केलं. त्यानंतर सिलेक्ट द ट्रेड फॉर पार्ट टू ऑफ द सीबीटी टू. मी तुम्हाला सांगितलं की पार्ट टू जो आहे तो क्वालिफाईंग आहे, त्याच्यासाठी एक ट्रेड सिलेक्ट करायचा, त्याचाही सेपरेट व्हिडिओ मी घेऊन आलो. त्यापैकी एक ट्रेड सिलेक्ट करा इथं, ते क्वालिफाईंग आहे, त्याच्यात 35% मार्क तुम्हाला घेऊनच यावे लागतात. पुढे आता बघा, असिस्टंट लोको पायलटचा फॉर्म फिल झाला तुमचा, आरआरबी मुंबईच्या अंडर एखादी आरआरबी चेंज द आरआरबी झोन, आरआरबी झोन चेंज करायचं असेल ते करू शकता. ओके, नाही तर ओके, सगळं झालं असेल तर. त्यानंतर बॉक्समध्ये क्लिक करा, आय हॅव एक्सपिरियन्स अँड चेक्ड माय ऑर्डर फॉर द पोस्ट प्रिफरन्स. ठीक आहे, ओके. त्यानंतर सगळे चेकबॉक्स टिक करायचे, ओके, पुढे नेक्स्ट जायचं. क्लिअर, इथं प्लेस टाका. हे मी काय, माझी सिग्नेचर नो, सिग्नेचर लागते अपलोड करायला, पण माझी सिग्नेचर त्या साईजची नव्हती म्हणून मी तिथं फोटोज अपलोड केला. मला काय, फक्त तुम्हाला दाखवायचं होतं कसा भरायचा आहे ते. क्लिअर. त्यानंतर प्रिव्ह्यू बघा, प्रिव्ह्यू ऍप्लिकेशनचा पूर्ण व्यवस्थित चेक करा, नंतरच सबमिट करा. पूर्ण व्यवस्थित चेक झाला, नसेल झालं व्यवस्थित तर राहू द्या. क्लिअर. सो हे पूर्ण व्यवस्थित चेक करायचं काय जे आहे ते. ओके, आणि फॉर्म सबमिट केला, सबमिट केलं की शेवटची स्टेप आहे तुमची पेमेंटची, सबमिट करा कन्फर्म. ओके, ऍप्लिकेशन विल नॉट बी एबल टू मेक एनी करेक्शन इन ऑनलाईन ऍप्लिकेशन आफ्टर द सबमिशन. त्यामुळे व्यवस्थित चेक करूनच सबमिट करा. सबमिट झालं की पे करा बिल, सॉरी फीस पे करा. फीस पे करण्यासाठी वेगवेगळे आहेत, तुमच्याकडे यूपीआय बीपीआय सगळं काही आहे, त्यांना पे करू शकता. पे झालं, सर्व काही संपलं. आपलं इग्नाईट सिव्हिल, इग्नाईट मेकॅनिकल, इग्नाईट इलेक्ट्रिकल हे चॅनल तुमच्या ब्रँचनुसार जॉईन करा. सगळे अपडेट मी देत राहतो, या एक्झामबद्दलचे अपडेट देत राहतो. आपल्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये त्या बॅचेसची तुम्हाला लिंक पण मिळेल, ॲपची पण लिंक मिळेल. आपले कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, वर कॉल करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन विचारू शकता. काहीही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. फॉर्म व्यवस्थित फिल करा, पुन्हा चेंजेस करता येत नाही. कॅटेगरीवाले बघा, तुमच्या कॅटेगरीचं सेंट्रलचं आणि स्टेटचं सर्टिफिकेट वेगळं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित करून घ्या. इथं थांबतो मी. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.